जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे शेट माणूस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ कोणता एडिटिंग टॉपिक वरती होणार नाहीये। आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण एक मला एक बॅट भेटलेली आहे फ्री मध्ये रोहित शर्माची सिग्नेचरची, त्याची अनबॉक्सिंग करणार आहे। तुम्ही देखील ही बॅट घेऊ शकता, मी ह्या व्हिडिओत ते दाखवणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, मी ह्या बॅट कशी आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही देखील ही बॅट कशी मागू शकता हे पण दाखवतो। चला तर आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया। चला तर मी सांगतो तुम्हाला ही बेट मला कशी आलेली आहे। ही बेट मला भारत पे कडून आलेली आहे आणि मी ते कशी आलेली आहे ते तुम्हाला नंतर सांगेनच व्हिडिओत पुढे। चला तर आधी आपण ह्या बेटची अनबॉक्सिंग करूया। काय नाही असंच डायरेक्ट कवर मध्ये येते का? इथं माझा पत्ता आहे, ह्या पत्त्यावर आलेली बॅट आणि इथं तुम्ही पाहू शकता। जर आपल्याला ही बॅट रिटर्न करायची असून काय यात खराबी असेल तर इथं रिटर्न करू शकतो आपण। सगळं इथं पत्ता दिलेला आहे त्यांचा, मार्केटचा वगैरे। चल चला तर आपण हा आता ओपन करून बघूया काय नक्की इथं मी कायची यूज करतो यासाठी। चला तर मी ओपन केलेलं आहे। ही मिनी बॅट आहे, शोपीस आहे म्हणून आपण इथं अजून एक कागद आहे याच्यावरती, आपण तो देखील काढूया। कागद काढलेला आहे मी, तुम्ही आता बघू शकता इथं खाली रोहित लिहिलंय आणि इथं 45 नंबर आहे रोहित शर्माचा आणि इथं रोहित शर्माची सिग्नेचर आहे, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला खोटं वाटत असेल आणि आज मला भरपूर ह्याला इंस्टाग्रामला मेसेज आलेत की तू पकवतोयस, खोटं बोलतोयस, खोटं आहे ते, पण आता हे तुम्हाला सगळ्यांना कळन। इथं बघा बॅट कशी आहे, छोटीशी शोपीस आहे म्हणून काय आपण ह्याला काही खेळण्यासाठी नाही, शोपीस आहे घरात ठेवण्यासाठी शोला। बघा इथं असं माग माग इकडे असं लिहिलंय भारत पे लिहिलंय आणि त्यांचं इथं लोगो आहे। अशी छोटीशी बॅट आहे, तुम्ही पाहता मी खाली ठेवून दाखवतो। अशी छोटीशी बॅट आहे। चला तर मी तुम्हाला पुढे सांगतो ही मला बॅट कशी भेटली नक्की। ही बॅट मला भेटली भारत पे वरती। भारत पेला मी काय केलं, प्रेडिक्शन्स दिले मॅचची, मला वाटलं नाही येणार, मला वाटलं खोटं आहे। ते ऍप तुम्हाला मी पुढे सांगतोच कसं डाऊनलोड करायचं, कुठून डाऊनलोड करायचं, काय नक्की ते। हे ऍप डाऊनलोड केलं मी, नंतर तिथं प्रेडिक्शन दिले आणि असं आमचं दुकान आहे ना तिथं जास्त ट्रान्झॅक्शन येतात जातात, त्यामुळं तिथं भारतावरती ना रन्स असतात। म्हणजे समजा मी प्रेडिक्शन दिले आणि काल आपली दिल्लीची मॅच होती, दिल्ली वर्सेस एसआरएस, त्यात मी प्रेडिक्शन दिलं कोण जिंकणार, त्यात मी सांगितलं दिल्ली जिंकणार, मग मला 50 रन्स भेटले। पण मॅन ऑफ द मॅच मी शिखर धवनला केलं, तर शिखर धवनला मॅन ऑफ द मॅच केल्यामुळं शिखर धवन मॅन ऑफ द मॅच नाही झाला, त्यामुळे 50 रन्स नाही भेटले, फक्त 50 रन भेटले। जर शिखर धवन मॅन ऑफ द मॅच असतं तर मला 100 रन्स भेटले असते, त्यात मला फक्त 50 रन्स भेटलेत। मग चला तर मी तुम्हाला पुढचं स्क्रीनवर दाखवून सांगतो। मी सांगतो तुम्हाला ते बघा, प्ले स्टोअरवरती आलं, प्ले स्टोअरची सर्च केलं तरी भारत पे मर्चेंटाईज, तर हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही याच्यावर तुमचं अकाउंट म्हणजे बँकचं अकाउंट जे आहे ते जॉईन करून घ्या आणि दुकानात समजा तुमचं दुकान आहे तर तिथं जेवढं जास्त ट्रान्झॅक्शन होईल तेवढं तुम्हाला जास्त रन्स भेटणार। म्हणजे जेवढं जास्त ट्रान्झॅक्शन झालं की त्यानुसार आपल्याला रन्स भेटणार। मग आपण जर प्रेडिक्शन दिले तरी पण आपल्याला रन्स भेटणार। मग आपण त्यानुसार जे आपली बॅट आहे, बॉल आहे, अजून कितीतरी वस्तू आहेत तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर मी, दिसते आहेत तुम्हाला, तुम्ही बघू शकता, ती तुम्ही मागू शकता, काय प्रॉब्लेम आहे, त्या सगळ्या फ्री असणार आहेत। आणि ही बॅट मी ऑर्डर टाकल्यानंतर मला सांगितलेलं ही 25 ऑक्टोबरला पोहोचेल, पण ती 25 ऑक्टोबरला न पोहोचता काल म्हणजे 8 नोव्हेंबरला पोहोचली। थोडा लेट होतो पण येते बॅट, काय टेन्शन नाही। तर मी माझा एक बॉल पण मागितलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बॉल पण ऑर्डर केलेला आहे, तोही आलं तुम्हाला त्याची अनबॉक्सिंग करून दाखवेन मी।
चला तर या व्हिडिओ मध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे नेक्स्ट ह्याचा एडिटिंगचा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र, जय शिवराय.